नमस्कार मित्रों, मैत्री आरोग्याशी ह्या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर प्रवीण माने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यामध्ये कोणता आहार घेऊ शकतो आपण, पावसाळ्यामध्ये पाणी कशा पद्धतीने सिद्ध करून आपण वापरावं, आणि चहा हा पावसाळ्याचा वीक पॉईंट आहे तर त्या चहा कशा पद्धतीने घ्यावा म्हणजे आपल्याला आजार होणारच नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला पावसाळ्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप चांगले टिप्स मिळतील. नमस्कार मित्रहो, मागच्या आठवड्यात निसर्गाच्या चक्रीवादळामुळं आपल्याला ऋतूबदलाचे संकेत मिळायला सुरुवात झाली, आणि त्यामुळं आपल्याला जो काही पावसाळा आता येणार आहे तो उन्हाळ्यामधून आपण पावसाळ्यात येत असल्यामुळं उन्हाळ्यातल्या उन्हाची सुटका, उन्हापासून सुटका, आणि जो पावसाळ्यातला आल्हाददायक गारवा आहे याची चावूल आपल्याला लागल्यामुळं आपल्याला एक आवडणारा पावसाळा आपल्याला आता येणार आहे. पण ह्या पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे, कारण साथीचे आजार हे जास्त करून पावसाळ्यामध्येच पसरतात. त्यामुळं ह्या साथीच्या आजारांपासून आपण कसं वाचायचं आणि पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी ह्याचा मुद्दे आपण ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. या काळात पचनशक्ती कमी झालेली असते, कारण उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते, तीच पुढे कंटिन्यू राहिल्यामुळं या पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते, आपलं शरीरभर कमी झालेलं असतं, आणि महत्त्वाचं रोगप्रतिकारक शक्ती, कारण आपला अग्नी जिथं कमी होतो तिथं आपली रोगप्रतिकारक शक्तीही भरपूर कमी होते. त्यामुळं पावसाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणं फारच गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये वाताचा प्रकोप होतो, आपल्या शरीरातला जो वात पित्त कफ हे तीन दोष आहेत त्याचा मधला वात या दोषाचा प्रकोप पावसाळ्यामध्ये होतो. त्यामुळं वात दोष सांभाळण्यासाठी पंचकर्माची ट्रीटमेंट सांगितलेली आहे, ती पुढे येणारच आहे, की ज्यामध्ये बस्ती ही ट्रीटमेंट आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. पाणी महत्त्वाचा विषय आहे. पाणी पाणी हे उकळून निर्जंतुकीकरण करून थंड झाल्यानंतरच प्यायचं आहे. तर पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये जर एक चमचा सुंठ जर टाकली तर पाणी हे सुंठ सिद्ध होतं, आणि सुंठ सिद्ध झालेलं पाणी सुंठ ही पचनाला चांगली आहे, पचनशक्ती पावसात कमी झालेली असते त्यामुळे पचनही चांगलं होतं आणि इतरही चांगले त्याचे फायदे होतात. त्यामुळे पाणी हे सुंठ सिद्ध करून पिलं तर जास्त फायदा होतो. अन्न हे गरम ताजे आणि चांगलं व्यवस्थित शिजलेलं असंच खावं, कारण परत तिथं हाच मुद्दा येतो की पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमी होते, त्यामुळे पचनशक्ती कमी झाल्यामुळं जर चांगलं शिजलेलं अन्न खाल्लं तर ते पचवायला जास्त त्रास होत नाही आणि आपण आजारीच पडत नाही. स्वयंपाकामध्ये पचनशक्ती चांगली वाढावी म्हणून आले, लसूण, कोथिंबीर, पुदिना, ओवा, कढीपत्ता ह्या गोष्टींचा वापर करावा. यामुळं काय होतं तर पचनशक्ती आपली चांगली राहते, पचनशक्ती वाढायलाही मदत होते, कारण हे सर्व जे मसाल्याचे पदार्थ सांगितलेले आहेत त्या आपली पचनशक्ती चांगली वाढवतात. त्यामुळं ह्या गोष्टींचा अन्नामध्ये नक्की स्वयंपाकामध्ये अंतर्भाव करावा. रात्रीचं जेवण शक्यतो टाळावं, कारण रात्रीचं जेवण केल्यानंतर आपण झोपतोच जास्त करून आणि त्यामुळं अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळं रात्रीचं जेवण जर करायचं असेल तर 7 च्या आतमध्ये करावं, हलकं करावं, म्हणजे दिवसा जेवढं जेवलं त्याच्या निम्मं जेवावं, आणि जरी साळीच्या लाह्यासारखा जर हलका आहार घेतला तर चांगला फायदा होतो, किंवा सूप किंवा मुगाचं सूप म्हणजे मूग नुसते उकळायचे पाण्यामध्ये आणि त्याचं वरचं पाणी प्यायचं असं तुम्ही करू शकता. त्या सूपामध्ये जर तुम्ही तूप टाकलं तर अजून चांगला फायदा होतो, फक्त ते साजूक असावं, म्हणजे घरात बनवलेलं तूप असावं, बाहेरचं विकतचं नको. त्याबद्दल तुपाची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तूप बघू शकता. तर तूप हे टाकलं तर त्याचा चांगला फायदा होतो. लोणच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत, पण इथं थोडक्यात सांगतो की वात जर कमी करत असेल शरीरातला तर पावसाळ्यामध्ये लिंबाचं असेल, आंब्याचं असेल, आपण आत्ता कैरीचं लोणचं घातलंच असेल तर कैरीचं लोणचं असेल, असे कोणत्या ना कोणत्या तरी लोणच्याचा चटण्यांचा वापर पावसाळ्यामध्ये करावा, ह्यानं वात दोष आपला कमी राहतो, त्यामुळे त्याचा चांगला फायदा होतो. पालेभाज्यांचा अंतर्भाव फार कमी करावा, कारण पालेभाज्या ह्या पचत नाहीत, त्यामुळे पालेभाज्या कमीत कमी खाव्या, आणि जर खायच्या असतील तर तो आयुर्वेदिक पद्धतीनं पालेभाज्या बनवून पहिला पालेभाज्या पाण्यात भिजत घालायच्या, त्या चांगल्या पिळायच्या, आणि मग त्या पालेभाज्या शिजवून मग त्या तुम्ही खाऊ शकता.
तसेच कडधान्य मात्र अजिबात खाऊ नये, फार कमीत कमी कडधान्य खावे, त्यामध्ये तर वात वाढवणारे वाटाणा, छोले, हरभरे हे तर अजिबात खाऊ नये, कारण हे वाताचं प्रकोप करणारा काळ आहे, पावसाळ्यामध्ये वात वाढतो आणि जर तुम्ही अजून कडधान्य जर खाल्ले तर वात अजून वाढू शकतो, त्यामुळे त्याच्यावरती नक्की लक्ष ठेवावे. तसेच आंबट व आंबवलेले पदार्थ फार कमीत कमी खावे, कारण आंबवलेल्या पदार्थांनी परत वात वाढतो, परत वाताचे आजार होण्याची शक्यता, आमवात, संधिवात, मणक्याचे विकार असे पावसाळ्यामध्ये जास्त होतात, त्यामुळं कमीत कमी वात वाढेल अशी आपली पद्धत ठेवावी. चहा पावसाळ्यामध्ये प्रत्येकालाच व्यवसाय वाटतो, कारण पाऊस आला की आपल्याला वाटतं की आता आपण चहा प्यावा, तर तो चहामध्ये आले कारण पचन चांगलं होतं, पचन चांगलं होण्यासाठी तुम्ही आले टाकू शकता, गवती चहा टाकावा, लवंग टाकावी, म्हणजे सर्दीचे जे आजार पावसाळ्यामध्ये होतात, सर्दी, डोकेदुखी, दमा वगैरे, ते आजार गवती चहा आले टाकल्यामुळे होत नाही, त्यामुळे आले टाकून चहा पिला तर तुम्हाला तो चालू शकतो. त्याबरोबरच मी मागे एक व्हिडिओ केला होता, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, जास्वंदाचा चहा, चहा प्या पण तो जास्वंदाच्या पानांचा, फुलांचा करून प्या, तो कसा प्यायचा त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तर त्यानुसार तो चहा पिला तर तुम्हाला उल्हाददायक, आनंदी वाटेल आणि पावसाळ्याचे आजार होणार नाही. पावसाळ्यामध्ये भजी एक खूपच आवडणारी गोष्ट लोकांची असते, तर भजी पण तुम्ही खाऊ शकता, पण ती कांदा भजी असावी, म्हणजे बटाटा भजी नको कारण त्यानं वात वाढतो, तर त्यामुळं कांदा भजी करून जर तुम्ही केली खाल्ली तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. भजी हे तेलात तळली जातात आणि तेल हे वातग्न आहे, त्यामुळं वात कमी करायला तुम्ही भजी खाऊ शकता, पण कांदा भजी चालतील. त्यामध्ये जिरे, ओवा हे पाचक द्रव्य जर खाल्ले घातले तर अजून त्याचा चांगला उपयोग होतो. तर मग अशा पद्धतीनं तुम्ही अन्नाचं गोष्टी पावसाळ्यामध्ये करा, अशा पद्धतीनं पावसाळ्यातल्या गोष्टी सांभाळा, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील. ह्याच पद्धतीनं वेगवेगळे आयुर्वेदाचे आणि तसेच आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनेल लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू नवीन आजार नवीन औषधासह, तोपर्यंत धन्यवाद.